मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या घरी जाऊन भेट दिली. शासनाच्या आणखी कल्याणकारी योजनांबाबत महिलांमध्ये जनजागृती करण्यात आली तर यावेळी पुन्हा शिंदेच मुख्यमंत्री व्हावे असा विश्वास महिलांनी मुख्यमंत्री शिंदेंसमोर व्यक्त केला. या दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी शुभम कोळी यांनी. माझ्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी आहेत. लाडक्या बहिणींची त्यांनी आज या ठिकाणी भेट घेतलेली आहे. मुख्यमंत्री आता थेट जे आहेत ते लाडक्या बहिणींच्या दारी एकांतरीत उतरले आहेत. त्यांनी अनेक ठिकाणी ठाण्यातील किसननगर येथे महिलांची भेट जी आहे ती घेत आहेत. महिलांची विचारपूस एक ठिकाणी त्या करत आहेत. ठाणे शहरातील किसननगर या परिसरामध्ये मुख्यमंत्री आता थेट महिलांच्या घरी जे आहेत ते जाऊन त्यांची चौकशी करत आहेत. सर, मला आज समाधान आहे, आनंद आहे. आमच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सफल झाली, यशस्वी झाली, सुपरहिट झाली असं म्हणा. कारण जे चेहऱ्यावरचा आनंद मी पाहतोय की त्यांना अनपेक्षित आनंद आहे. एवढ्या लवकर योजना सुरू होणं, त्याचे पैसे खात्यात वर्ग होणं आणि विरोधकांनी याच्याबद्दल अफवा पसरवणं, या सगळ्याच्या मधून आमच्या बहिणींना झालेला आनंद हा खरा त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय. आणि म्हणून त्यांना इतर योजना देखील आहेत ज्या म्हणजे लाडकी लेक लाडकी लखपती, मुलींचं मोफत शिक्षण, ज्येष्ठांना वयश्री योजना, 3 मोफत गॅस सिलेंडर याची देखील माहिती दिली. आणि त्यामुळे ही माहिती इतर बहिणींना देतील, भावांना देतील आणि त्याचा फायदा पूर्ण राज्यातल्या माझ्या जनतेला होईल. कारण शेवटी ही जनता माझ्यासाठी सर्वस्व आहे. तर लाडक्या बहिणींनी तुमच्या संदर्भात विश्वास देखील व्यक्त केलेला आहे. विश्वास म्हणजे आम्ही जे बोलतो ते करतो आणि त्यांना माहीत आहे आम्ही जे बोलणार ते करणार आणि जे होणार आहे तेच बोलणार. बाळासाहेब दिघेसाहेब आम्हाला सांगायचे, शब्द देताना 10 वेळा नाही 100 वेळा विचार करा, पण शब्द दिला की शब्द पाळा. तो आम्ही पाळतो आहे. आणि म्हणून विरोधकांनी कितीही काही खोट्या अफवा पसरवल्या, काही आकांडतांडव केलं तरी ही योजना ही कायम सुरू राहणार. उलट माझ्या बहिणी जशी सरकारची ताकद वाढवतील 1500 पण वाढत जातील. अनेक ठिकाणी जे आहेत ते मुख्यमंत्री आज लाडक्या बहिणींची भेट एकंदरीत घेत आहेत. कॅमेरामॅन राजेशसह शुभम कोळी, लोकशाही मराठी, ठाणे. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.